देशव्यापी लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसायला सुरुवात झालेले असून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे। विशेष म्हणजे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे। मागील 24 तासात 941 नव्या रुग्णांची नोंद झालेली असून त्यापूर्वीच्या 24 तासात हा आकडा 1076 वर होता। कोरोनाच्या विळख्यातून सावरून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही 250 वर गेली आहे। देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आज अखेर 12380 वर पोहोचली असून बरे झालेल्यांची संख्याही 1489 वर गेली आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 187 जण मृत्युमुखी पडले असून मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि तेलंगण या राज्याभोवतीचा कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट झाला आहे। देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे त्यात तामिळनाडूतील सर्वाधिक 22 जिल्हे आहेत। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही प्रत्येकी 11 जिल्हे कोरोनाग्रस्त आहे। 8 राज्यांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण आहे तर इतर 15 राज्यांमध्ये 50 कमी रुग्णसंख्या आहे। चीनी सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशसह ईशान्य राज्यांनी कोरोनाला थोपवण्यात मोठे यश मिळवले आहे। नागालँड सारख्या राज्यांमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही। आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अत्यंत कमी होत आहे किंवा तो अजिबात नाही असंही दिसून आले आहे। चला तर पाहूया देशातील नवे रुग्ण। 9 एप्रिल 549, 10 एप्रिल 678, 11 एप्रिल 1006, 12 एप्रिल 909, 13 एप्रिल 1154, 14 एप्रिल 1211 आणि 15 एप्रिल 1076 आणि 16 एप्रिल 941। मित्रांनो, आकडा आपल्याला या ठिकाणी कमी होताना दिसत आहे। ही बातमी आपल्या सर्वांसाठी आनंदाची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।